लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त लुंबिनी वन बौद्धिष्ट समितीतर्फे डॉक्टर अभिनय दरवाडे यांचे व्याख्यान व सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. धुळे शहरातील सागरवड गोदावरी कॉलनीतील लुंबिनी वन बौद्धिष्ट संस्थेच्या वतीने छत्रपती लोकराजा शाहू महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शाहू महाराज यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. दिनांक 26/6/24 रोजी संध्याकाळी 7:30 लुंबिनी वन बौद्धिष्ट संस्थेच्या वतीने डॉक्टर अभिनय दरवाडे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट विलास दलटे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदीश पाटील यांच्या हस्ते सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून गौतम सिलवंत, डॉक्टर अनिल पाटील, डॉक्टर सुलभा थोरात आदी मान्यवरांच्या उपस्थित या कार्यक्रमप्रसंगी भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी भैयासाहेब जालटे, बी यू वाघ अध्यक्ष, राजेंद्र खैरनार, इंजिनियर अविनय थोरात, इंजिनियर प्रमोद वाघ, सो संगीता खैरनार आदी सर्वच मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थित डॉक्टर अभिनय दरवाडे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. ते डोळ्यासमोर येत, पांढरी झालेली दाढी एवढी मोठी आणि मग ते दगड असे रस्तायत, कदाचित रयत शिक्षण संस्थेची कुठली तरी शाळेची भिंत तयार होते. भाऊराव पाटील दिसायला लागतात, कर्मवीर भाऊराव पाटील. धर्मानंद कोसंबी तिथे बसलेले दिसतात, येदी फडके तिथे गप्पा मारताना दिसतात. आणि ही सगळी मंडळी काहीतरी सांगतायत आणि मी ते ऐकत राहावं ऐकत राहावं आणि ते स्वप्न संपूच नाही असं काहीतरी वाटावं अशा एका प्रवासाला मी निघून जातो. आणि फडफडत दारात वर्तमानपत्र पडलं की या देशामध्ये उजाडलं याचं भान येऊन मी परत एकदा जागावं. आणि मग जातीअंताची लढाई लढणारे हे सगळे महापुरुष ते इतके मोलाचे महत्वाचे वाटत असताना मी ते वर्तमानपत्र हातात घेतो आणि वर्तमानपत्र हातात घेतल्यानंतर ते वर्तमानपत्र मात्र जाती पातीच्या सगळ्या रंगांनी धावून निघालेलं असं ओथंबलेलं वर्तमानपत्र मला रोज वाचायला मिळतं. आज समाजात काय चाललेलं आहे, जाती जातीच्या कळपांनी महापुरुषांना आपल्या आपल्या जातीच्या कळपामध्ये वाटून घेतलं. हे सगळं ज्या वेळेला होतं त्यावेळेला एखाद्याच्या घरात जर आपण गेलो तर त्याच्या भिंतीवर कुठल्या प्रकारचा फोटो लावलेला आहे याच्यावरून त्याची जात ओळखता येणं अगदी सोपं झालेलं आहे. त्याच्या कपाळावर कोणत्या टिळा लावलेला आहे, त्याच्या गळ्यामध्ये कोणाचं उपकरण आहे, त्याच्या गाडीवर कोणाचा सिम्बॉल आहे याच्यावरून त्याची जात ओळखता येणं अगदी सोपं झालेलं आहे. हे इतकं दुःखद आहे, हे दुःखद आहे हेच आम्हाला कळत नाही. जातीअंताची लढाई लढणाऱ्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जात इतकी सोप्या पद्धतीने वाचता येऊ शकते आणि जर ती नाहीच वाचता आली तर शेजारी बसलेला माणूस नेमका कोणत्या जातीचा याच्यासाठी आडनावामधून जात मुंगली जाते. हे सगळं सुरू झालं की नाही या महाराष्ट्रामध्ये. आणि जेव्हा हे सगळं सुरू होतं त्यावेळेला महापुरुष हे वैश्विक होते, ते सर्वांसाठी झटले होते, ते सर्वांचे होते याचा आम्हाला कुठेतरी स्मरण राहिलेलं नाही अशा स्वरूपाचं चित्र ते समाजामध्ये आता सगळीकडे दिसत आहे. वर्गण्यांच्या पावत्यांवर आम्ही महापुरुषांना वाटून दिले आणि तिथे खऱ्या अर्थानं आमचा पराभव सुरू झाला. हा पराभव ज्या वेळेला झाला त्यावेळेला वैचारिक दिवाळखोरीमध्ये निघालेल्या समाजामध्ये सध्याचं चित्र काय आहे हा प्रश्न एकदा स्वतःला विचारून बघा. तुम्हाला हे लक्षात येईल की या प्रश्नाच्या गाभ्यामध्ये ज्या वेळेला आम्ही पोचतो त्यावेळेला असं दिसून येतं, काय दिसून येतं, की जात नावाचं भांडवल आणि जात नावाची शिक्षा या दोघांच्या मध्ये समाज अडकून पडला.